एकोणीसशे तेहतीस साली गांधीजी येरवडा जेलमध्ये होते जेलमधून अस्पृश्यता निवारणाचं काम करता यावं म्हणून गांधीजींनी सरकारकडे खूप सवलती मागितल्या त्या द्यायला सरकारने अर्थातच नकार दिला पण गांधीजींना हे सहन होणं शक्य नव्हतं त्यांनी उपास सुरू केले पण ह्या उपासात केवळ पाच दिवसातच गांधीजींची प्रकृती कल्पनेच्या बाहेर बिघडून गेली सरकारने त्यांना जेलमधून ससून हॉस्पिटलमध्ये हलवलं सरकार काही नमायला तयार नव्हतं कस्तुरबांना देखील गांधीजींना मोकळेपणाने न भेटू देण्यापर्यंत सरकारची मजल गेली हॉस्पिटलमध्ये तर गांधीजींची प्रकृती अधिकच नाजूक होऊन गेली गांधीजींच्या प्राणाला धोका होईल की काय अशी सरकारला भीती वाटू लागली बंदीवान म्हणून गांधीजींना मृत्यू आला तर त्या परिणामांना तोंड देण्याची सरकारची हिंमतच नव्हती म्हणून मग त्यांनी गांधीजींना बिनशर्त मुक्त केलं सासून हॉस्पिटलमधून गांधीजी लेडी ठाकरसी यांच्या पर्णकुटी नावाच्या बंगल्यात गेले तेथे विश्रांती मिळून त्यांच्या तब्येतीला मात्र आराम पडू लागला एके दिवशी गांधीजी पर्णकुटीच्या सुंदर बागेत संध्याकाळी आपल्या सहकाऱ्यांबरोबर फिरत होते गांधीजींचं मनात मंथन चालू होतं की या अकल्पित सुटकेनंतर आता काय केलं पाहिजे बोलण्याच्या ओघात ते म्हणाले मला वाटलं नव्हतं की ह्यावेळी मला मोकळं केलं जाईल मी मानलं होतं की ह्या खेपेत सरकार मला कैदेतच मरायला भाग पडेल म्हणून जेलमध्ये मरण्याची माझ्या मनाची पूर्ण तयारी मी करून ठेवली होती सुटायच्या आदल्या दिवशीच मी आपल्या उपयोगाच्या सर्व वस्तू हॉस्पिटलमधल्या नर्सेस आणि इतर लोकांना देऊनही टाकल्या होत्या ह्या सर्व वस्तू वाटून टाकल्यानंतर रामनामाचा जप करत अंगावर पांघरुण घेऊन ते शांत झोपी गेले होते मृत्यूविषयी त्यांच्या मनात थोडीसुद्धा भीती उत्पन्न झाली नव्हती किंवा दुःखही वाटत नव्हतं धैर्य शांती आणि प्रसन्नतापूर्वक मृत्यूला आलिंगन देण्याची त्यांची तयारी अद्भुतच होती उपासामुळे जेलमध्येच मला मृत्यू आला असता तर लोकांना काय वाटलं असतं असा प्रश्न एका सहकार्याला गांधीजींनी बोलण्याच्या ओघात विचारला सहकारी म्हणाला बापू तो तुमचा एक उदात्त आणि भव्य मृत्यू मानला गेला असता बापू म्हणाले छे छे त्यात कसली आली आहे भव्यता आणि त्यात कोणतं यश माझ्या जन्मकुंडलीत काय लिहिलंय माहिती आहे त्यात लिहिलंय की वीरांना शोभेल असा मृत्यू मला प्राप्त होईल असं म्हणत बापू खो खो करून हसले सहकारी म्हणाले बापू उपासने घडणारा मृत्यू वीरांना शोभणाराच मृत्यू समजला पाहिजे हळूहळू मृत्यूला कवटाळणं ही काय सोपी गोष्ट आहे त्यासाठी केवढ्यातरी मोठ्या आत्मबलाची गरज असते गांधीजी म्हणाले छे छे मी असं मानत नाही माझा मृत्यू फाशीच्या तख्तावर किंवा पिस्तुलाच्या गोळीने झाला पाहिजे आणि असाच मृत्यू खऱ्या अर्थाने वीरांना शोभा देणारा मृत्यू आहे खाटेवर पडल्या पडल्या उपासाने मरणं हा काही विरोचित मृत्यू नव्हे आपल्या मृत्यूच्या बाबतीत गांधीजींची अशी ही अद्भुत क्रांतिकारी कल्पना होती आणि नेमकं तेच घडलं या श्रेष्ठतम विभूतीचा जीवन संदेश समजू न शकणाऱ्या एका नादान मनुष्याच्या गोळीने बापूंच्या जीवनाचा अंत झाला ही किती मोठ्या दुःखाची गोष्ट आहे सृष्टीतल्या मोठ्यातल्या मोठ्या अनर्थापासून मानवाच्या हृदयाला जो आघात पोचू शकला असता त्याच्यापेक्षाही मोठा आघात गांधीजींच्या मृत्यूचं वर्तमान ऐकताना मानव हृदयाला झाला होता सगळं जग शोकसागरात बुडून गेलं होतं अजातशत्रूचा अहिंसेच्या अग्रदूताचा मृत्यू बंदुकीच्या गोळीने व्हावा ही एक अशी घटना होती जिची कोणी कल्पनाही करणं शक्य नव्हतं पण गांधीजींच्या दृष्टीने तर हा वीरपुरुषाला शोभा देणारा मृत्यू होता